न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचा वाढदिवस काल अशोका मार्गेतील जल सालोन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांचा जाहीर सत्कार ठेवण्यात आला. या कार्यक्रमास मुशीर सय्यद यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांच्या तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी आमदार वसंत गीते, नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, गजानन शेलार, हेमलता पाटील, संजय चव्हाण, विनायक पांडे, सुफी जैन, लक्ष्मणराव मंडाले, इरफान मास्टर, बाळासाहेब कोकणे, इरफान तांबोळी, महिला युवा नेतृत्व आदिना सय्यद, माजी नगर सेविका नयना गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी मुशीर सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट असं नियोजन केल्याबद्दल सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी मुशीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे नाशिक ते अजमेर शरीफ लवकरात लवकर रेल्वेसेवा सुरू करावी, त्याचप्रमाणे नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून नाशिक जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा मोठा फायदा होणार असे मुशीर सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार यांना साकडे घातले. उसकी गांव पट्टी और उसका क्षेत्र मुंबई एयरपोर्ट से भी बड़ा है. वहां से इंटरनेशनल फ्लाइट चालू होने चाहिए, लेकिन इमिग्रेशन चेक पोस्ट ना होने की वजह से इंटरनेशनल फ्लाइट वहां से नहीं जा रहे. तो आपसे गुजारिश है कि आप प्रयत्न शुरू करें और इंटरनेशनल चेक पोस्ट अगर ओजर में आपकी मेहनतों से हो जाता है तो नासिक से ये पूरे उत्तर महाराष्ट्र के मुसलमानों को उमरा और हाथ को जाने. ये शहर खाजा वाला है, ये शहर खाजा वाला है, हम खाजा वाले हैं. तो नासिक से अजमेर के लिए ट्रेन हमारी बहुत दिनों से मांग है, इस ट्रेन के लिए आपको मेहनत करनी होगी. ये सारी मांगे, इन सारी मांगों के साथ हमें ज्यादा वक्त न लेते हुए बस इतना जरूर कहूंगा कि मेरे राजकीय कार्यकाल पूरी इसमें 1999 से मैंने राजकारण में प्रवेश किया, पार्टी में काम किया, वहां से मैं राजकीय स्तर पर काम करने लगा. मेरे को राजकीय वारस नहीं थे, मेरे कोई पिताजी, मेरे कोई चाचा जी, मामा जी कोई नेता नहीं थे, लेकिन मैंने जब राजकीय स्तर पर काम करना शुरू किया तो मेरे भाई सगीर, समीर, तौकीर, कामरान, सिराज, रियाज, ये सारे लोग, बाकी हो सकता मैं कुछ नाम ना लूं, लेकिन सब लोगों ने जो ताकत लगाई आने वाले दिनों में इस पूरे शहर के लिए हम और बड़ा संघर्ष करने जा रहे हैं. अभी मेरी बेटी आदि
आपके हमारा साथ देंगे, आप हम पर ध्यान देंगे, हमारी समस्याओं पर ध्यान देंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज। येणाऱ्या सुधाकर भाऊ बडगुजर यांनीही मुशीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विधानसभा असतील वोटर्स प्रत्येकच वोटर्स स्पर्धे केले जातात असे ना, त्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी भगिनींनी मतदान केलं अनपेक्षितपणे। मध्य नाशिकमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जी मतं मिळाली त्यापेक्षाही जास्त मतं या लोकसभेमध्ये आपल्याला मिळालेली आहे। पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 1,04,000 लीड होता आणि 1,44,000 मतं हे हेमंत गोडसेला मिळाली होती, ती आज 1,24,000 मिळाली आणि आपल्याला 93,000 त्या ठिकाणी मिळाली। लीड जो 1,04,000 होता तो 21,000 वेळ मिळाला, त्यामध्ये निश्चितपणाने 20,000 मतं आपल्याला कमी मिळाली, हे मान्य सेवा। परंतु राजाभाऊ वाजेंचा विजय हा पहिल्या दिवसापासून निश्चित होता, हे आमच्या मनामध्ये खात्री होती, त्यानुसार आपण व्यूहरचना त्या ठिकाणी केली। मुशीरभाई त्या ज्या वेळेस माझ्याकडे आले किंवा मी मुशीरभाईकडे गेलो त्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली। वसंत भाऊ असतील, विनायक भाऊ असतील, सुनील बागुल असतील, यांनी वसंत भाऊनी तर जीवाचं रान केलं, विनायक पांडेसुद्धा रस्त्यावर उतरले, त्यावेळेस मध्य नाशिकमध्ये भांडणं झाली जसं घटनानं सांगितलं, त्यावेळेस तात्काळ आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचलो आणि हे रिपोर्टिंग सुद्धा उद्धव साहेबांना आम्ही केलं की नाही वसंत भाऊ आणि विनायक भाऊ हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी भांडणं झाले, त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम केलं। म्हणूनच एक सुटीचा विजय आहे, मी म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे किंवा राजाभाऊ पण म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे। सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे सर्व नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांना समर्पित हा विजय आम्ही करतो आणि निश्चितपणे वाढदिवसानिमित्तानं तसेच नवनिर्वाचित खासदार यांनी देखील मुशीर सय्यद यांना शुभेच्छा दिल्या। लक्षात ठेवून प्रोग्राम करून त्या पद्धतीने काम करावं
अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. जो बॅकग्राऊंड आहे या समाजाचा जो बॅकग्राऊंड भरून काढायचा आहे त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे आणि ती जरूर आम्ही पूर्ण करू ही भावना यांनी त्या व्यक्त करतो. मला वाटतं की उशीरभाईचा वाढदिवस आणि त्याच्यात हा जवळपास माझा महत्त्वाचा माझा पहिलाच मोठा कार्यक्रम आणि आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आलो. मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय उशीरभाईंना शुभेच्छा देतो. त्यांचे असे खूप वाढदिवस आणि आपण सर्वजण त्या वाढदिवसात हजर आहोत ही भावना व्यक्त करतो. त्यांना मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय जय. News India 27 Marathi, Nashik.